आता राजकारणामध्ये कालचा मित्र आजचा शत्रू, आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो. अजित पवारांनी तुमची मैत्री सर्वश्रुत आहे, तुम्ही एकमेकावर प्रेमाने किती टीका करायचे हे सगळ्यांना माहिती आहे. सध्याचं हे राजकारण पाहता ज्या माणसाला कालपर्यंत आपण पाठीवर वाटलं तर त्याचं पुन्हा कौतुक करायची पाळी येते, मनाला काय दुःख होतं? मुळात अजितदादांवर टीका करण्याचा माझा तसा कधी, तुम्ही म्हणता तशी कधी वेळ आलेली नाही. टीका टिप्पणी जी होते ती वेगळ्या प्रचाराच्या माध्यमातून, विकास कामाच्या माध्यमातून होते. मी जे टीका करत आलो आहे ते माझे आंबेगाव तालुक्यातले माझे प्रतिस्पर्धी त्यावेळचे वळसे पाटलांवर सातत्याने टीका करत आलो. पण आता ते विषय संपला आहे, आम्ही आता आघाडीमध्ये महायुतीमध्ये आहोत, त्यामुळं काल एखाद्यावर टीका केली म्हणून त्या आयुष्यावर ते टीका करणं हे काय मला मनाला पटत नाहीत. विचार बदलतात, प्रगल्भता येते, त्यामुळं ते असं समजून कोणी चालू नये की मी काल टीका केली आणि आजही टीका करावी आणि उद्याही टीका करावी. राजकारणाची स्थित्यंतर बदलतात, राजकारण बदलतं, त्यानुसार आपल्याला आपल्या पद्धतीने आपले विचार पुढे घेऊन जावं लागतात. तुमचे आणि शरद पवारांचे संबंध पण चांगले आहे, तुम्ही असं म्हणाले राजकारणामध्ये काही पण होतं. समजा शरद पवारांनी तुम्हाला इन केलं, खासदार कोल्हे पण तुमचे प्रचार प्रमुख असू शकतात. ह्या पुन्हा मी सांगतो, ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, असा काही विचार आलेला नाही. ही तुमच्या डोक्यातून निघालेले विचार आहेत, कल्पनाशक्ती आहे, तसे अजून काही ठरलेलं नाही, अजून काही तसा विषय नाही. त्यामुळं ज्या विषय अस्तित्वात नाही, ज्या विषयाची चर्चा नाही, त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरे शरद पवार एकत्र येतील कधी वाटलं नव्हतं, भाजप तुमचे शिवसेनेचे एवढे आमदार पुरतील कधी वाटलेलं नव्हतं, आज तुम्ही ज्यांचे गोडवे खात आहे असं कधी होईल असंही वाटलं नव्हतं. 2019 तुम्हाला पाडण्यासाठी अजित पवारांनी जंगजंग पछाडलं, आता पुन्हा अजित पवार तुम्हाला डोळा मारायचा प्रयत्न करतातच. शेवटी हे राजकारण आहे, राजकारण कधी स्थिर नसतं, राजकारण कधी जागेवर नसतं, राजकारणामध्ये बदल होत असतात, विचारांमध्ये बदल होत असतात, त्यालाच राजकारण म्हणतात, नाही तर राजकारणाचा अर्थच तो मुळात तो आहे. त्यामुळं त्यात काय फारसं चुकीचं आहे किंवा गैर आहे असं मला वाटत नाही. काल ज्यांच्याशी दुश्मनी होती ते आज बरोबर आहेत, ह्या सगळ्या पक्षांमध्ये, सगळ्या राजकारणामध्ये, राज्यामध्ये, केंद्रामध्ये, जिल्ह्यामध्ये हे वेळोवेळी घडतच असतं, त्याला पर्याय नाही, त्यालाच राजकारण म्हणतात. आशाताई बुचके यांना शिवसेनेतनं काढलं, जे काय झालं ते पुलाखालून पाणी वाहून गेलं, आता पुन्हा आशाताई बुचकेंची तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे. आशाताईंना काढलं म्हणजे आज सगळ्यांचा गैरसमज आहे, माझा त्या विषयामध्ये कुठली भूमिका नव्हती, माझी नाराजी होती नाही असं नाही, पण मी काढलं तो काढण्याचा निर्णय, हकालपट्टी करण्याचा निर्णय माझा अजिबात नव्हता. जो कोणी होता ते सगळ्या जनतेला माहिती आहे. कोण सूत्रधार? पक्षाने बघावं, पक्षानं निर्णय घेतलेला आहे, त्यांनी ठरवावं कोणी घेतला, त्यांनी शिफारस कोणी केली असेल ना? मी नाही केली, त्यामुळं त्या नाराज झाल्या हे जरा मी पटवून देण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. आता त्यांची मदत घ्यावी लागणार हे कारण युतीचाच धर्म आहे ना हा, मला सगळ्यांची मदत घ्यावी लागणार. आणि त्यांचे माझे संबंध असे काही बिघडले आहेत असं काही नाही आहे, गेल्या 6 महिन्यापासून मी संपर्कात आहे. ज्या वेळेला त्या उभ्या राहिल्या जिल्हा पुणे जिल्हा बँकेला, त्यावेळेला मी माझ्यापर्यंत त्यांना मदत केलेलीच आहे, त्यामुळं अजूनही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. अतुल बेनके असतील, शरद दादा सोनवणे असतील, सगळ्यांच्या बरोबर माझ्या आदराची भावना आहे, चांगले संबंध आहेत. सोनवण्यांच्या तुमचं मध्यंतर जे बिनसलं होतं पुन्हा जुळलं का? बिनसलं वगैरे असं काही नाही, का तुमच्याकडनं का झालं मला माहिती नाही आहे, माझ्याकडनं काही मी चुकलो, काही दुरुस्त माझा काही दोष आहे असं मला वाटत नाही. त्याने येऊन सांगावं, बसावं, माझं काय चुकलं असेल तर काही गोष्टी स्पष्ट कराव्यात. मी त्यांना अनेक वेळा निमंत्रण दिलं की या बसा, मला सांगा आपलं काय चुकलं, आपल्यामध्ये दुरावा का, हे तुम्ही स्पष्ट करा आणि बसा, आपण एकमेकाचे मतभेद मिटू. पण दुर्दैवानं तसं झालं नाही, पण याचा अर्थ आम्ही एकमेकाच्या टोकाच्या विरोधात असंही काही नाही. ते अजूनही माझे जिल्हा प्रमुख आहेत, ते अजूनही माझ्याकडं कार्यक्रमाला 4 दिवसापूर्वी सोशल मीडियाचा कार्यक्रम होता, ते हजर राहिले होते, भाषण करून गेले आणि भाषणात त्यांनी सांगितलं की ह्यावेळेला आढळवणंच निवडून द्यायचं आहे, त्यामुळे तसा विषय नाही. आता भाषणबाजी आपण पाहतो, वक्तृत्व आणि कर्तृत्व यातला फरक आहे, तुमच्यामध्ये काही प्रमाणामध्ये दुरावा आहेच, हा दुरावा दूर कसा होईल? मला वाटत नाही दुरावा, माझ्याकडनं तर दुरावा नाही आहे, त्यांना जर काही असं म्हणतात माझ्याकडनं दुरावा नाही आहे, मग यावं बसावं समोरासमोर, असं काही नाही. माझी अजून
तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, मी अनेक वेळा त्यांना विनंती केली आहे की या बसानेच आपले जे काय मतभेद असेल ते मिटून टाकू,